इथे सांगायला लागतो यार मला. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या थोडक्यात. अनंत हरिचंद्र मुसले, मुक्काम देवळली. बैलाचं नाव काय? बादल. कुठून खरेदी वगैरे झालेली काय? खरेदी चिपळूणच्या पवारकडून घेतलेल्या बैल. कधी घेतला होता तुम्ही? यो झाले आमच्याकडे आता 6 महिने झाले. वय वगैरे किती काय बैलाचं? बैल 14 आहे. 14 आहे. भरपूर लांबून तुम्ही खरेदी केली, तर काय बघितलं होतं घेताना वगैरे? काय बैलाचा पल बघून आम्ही घेतलेले. तिकडं चिपळूण कशात पळत होता काय? हा तिकडं पण सरपंचावर मध्ये पळत होता बैल. बऱ्याच बैलांच्या मध्ये पळालेला आहे. बाकी काय वैशिष्ट्य वगैरे काय सांगाल? बैलाला सुट्टीला एकदम भारी आहे बैल. खालून एकदम गाडी लावूनच पळतो आणि वरती पण गाडी खेचतो जागेवर. आतापर्यंत किती बिनजोड वगैरे खेळ? आतापर्यंत 30-35 बिनजोड झालेले आहेत त्या बैलाचे. 6 महिन्यात? 6 महिन्यात. भरपूर पळालाय. हो भरपूर पळाला. मोठी बिनजोड सगळ्यात कोणती याची काय? मोठी बिनजोड फक्त एकच पिसरवाची झालेली. किती गोंड्याची होती ती काय? एक गोंड्याची होती. कोणा कोणा बरोबर पळालाय आतापर्यंत? हा आमचा पॉवर मध्ये पळालाय. परत बच्चा मध्ये पळालाय. सरजा मध्ये पळालाय विष्णू शेटच्या. फरफट मध्ये पळालाय बदलावर गावातला. विष्णू मध्ये पळालेला आहे. वादळ मध्ये पळालेला आहे. म्हणजे मोठ्या सगळ्याच बैल? मोठ्या मोठ्या पायऱ्यामध्ये बैल पळाले. तीन फेराला वगैरे न्याचा का नाही? हा न्याचा या वर्षी. आता सीझन संपला, बिंजोरचा संपला का, मग आम्ही तिकडे घाटावरच नेणार आहे तीन फेऱ्याला. काय वैशिष्ट्य वगैरे काय सांगशाल त्याची अजून थोडी? हा बैल बाकी स्वभाव वैशिष्ट्य? स्वभाव जरा रागीट आहे थोडासा, माराला वगैरे बैल. पण गाडीला एकदम बैल ओके, एकदम चांगला आहे. म्हणजे खाली सुट्टीला वगैरे वेगळा एकदम एकदम मस्त बैल आहे. सुट्टीला काय त्रास नाही त्याचा जास्त. व्यवस्थित उभा राहतो. व्यवस्थित सोडायला काय आमचे भाऊच असतात सगळेजण, त्यांचं काही टेन्शनच नाही. ड्रायव्हर वगैरे कोण असते? ड्रायव्हर आमचा बदलून असतो कधी कधी. सगळे ड्रायव्हर बसतात ना? बसतात बसतात सर्व. बहुतेकांच्या आता खाली बळालेला आहे बैल. अजून आता समजा हा पळतोय, बादल पळतोय, पण अजून कोणती कोणती बैल आहे तुमच्याकडे का बादल एकच आहे? काही बादल एकच आहे सध्या. आता अजून एक आहे तो घाटावर आहे. शक्ती आहे तो घाटावर आहे. केसरी झालेला होता तिकडे पण घाटावर पण 3-2 नंबर जातोच. चांगला पळतोय तो पण. तो पण चालतो. पहिले याच्यातच पळाचा होता, त्यांनी पण 32-33 शक्ती केलेल्या आहेत बिनजोडच्या पाठवला. तिकडे कुठं असतो तो काय? साताऱ्यामध्ये. त्याचं वय काय शक्तीचं? तो दुसरा बैल. दुसरा आहे. त्याची खरेदी वगैरे कुठून झाली होती? ती घाटावर साताऱ्यामधूनच आणलेला बैल. अजून काय म्हणजे नाही का भविष्यात याचं कसं नियोजन वगैरे असणार आहे काय काय सांगशाल? भविष्यात त्याचा जोपर्यंत पळणार तोपर्यंत नियोजनामध्येच पळणार बैल. तीन फेऱ्याला पाठवायचा म्हणता? हा तीन फेऱ्याला पाठवणार आम्ही बैल. तिकडे कसा पळ काय वाटते तुम्हाला? अपेक्षा वगैरे काय? तिकडे आहे अपेक्षा आहे. आता मागे तर गेला होता तीन फेऱ्याला. तिकडे पण सिमी पर्यंत मस्त काढलेली होती बाई. सिमी लागली दोन्ही लागला गटाला, सिमीला लागला होता म्हणून थोडासा बैलांनी 3 नंबरला गाडी उतरली. सगळीकडे म्हणजे चांगल्याच बैलांमध्ये चांगल्या घरची गाडी आकलली घाटावर शक्ती बादल. घाटावरती नियोजन वगैरे कोण पाहतो तुमचं? आम्हीच गेलो होतो सर. इथूनच सगळं नियोजन सर्व गेलो होतो. तिकडे पण होती घाटावर तर ओळख थोडीफार त्यांच्या नियोजनाखाली केले होते आम्ही तीन फेऱ्याच्या. आणि हा नाद म्हणजे कधीपासून आहे तुम्हाला ते सांगा? आता नाद आम्हाला 2 वर्ष झाले. नवीनच नाद आले? नवीनच नाद आहे. काय अनुभव वगैरे काय आले काय सांगशाल? अनुभव म्हटलं तर आता या बायलाने आम्हाला एक थोडाफार अनुभव दिलेलाच आहे शक्तीत. नाही का 2 वर्ष आल्यापासून तो आमच्याकडे गुलालातच आहे. आल्यापासून गुलालातच आहे. थोडक्यात कमी कालावधीत त्याने तुम्हाला चांगलं नाव लौकिक केलेलं आहे आमच्या देवळ गावचा. चालते. पळतो तो. नावासाठी पळतो. नावासाठी गावाच्या नावासाठी भरपूर पळतो तो. धन्यवाद दादा, शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. बैलाची काय सांग? बैल दोन्ही गांधी पब्लिकला पळतो. फुल स्पीड लावतो बैल. बैल सर्व टॉपच्या बैलांच्यातच पळतो. कोणत्या कोणत्या बैलांबरोबर पळाले काय?
विष्णू शेठ पडलेगाव यांचा सर्जा, अक्षय पाटील तलुजा यांचा पावर, आपला बदलापूरचा वजीर, रेवती पाड्याचा विष्णू आणि आमचा सावऱ्याचा मैब्या आणि आमचा घरचा शक्ती, 25 गाड्या मारल्या दोघांनी मिळून, शक्तीनं यांनी घरची गाडी. किती कोणते कोणते मोठ्या जर शर्यती सांगशाल? मोठी शर्यत आमची इथं चालती पिसरव्याला, बादल आणि पावर, आणि त्या बाजूला होता एमआयडीसी वजीर आणि उसटण्याचा बिल्ला. गाडी आमची सुतात बादलनी लावली. आणि अजून कोणते कोणते म्हणजे मोठे? आणि एक कोणगावला विष्णू शेठच्या सर्जामध्ये पळाला होता, तेव्हा पण गाडी चांगली मारली होती. बाकी काय स्वभाव वैशिष्ट्य काय सांगशाल? खूप मार्क आहे, फक्त तो सुट्टी करताना शांत आहे, बाकी वेळ घरी मारतो, आड्यात मारतो. आता तुम्ही ज्या वेळेस खरेदी केला त्यावेळेस वय वगैरे किती होते असं काय? त्याचं वय 4 वर्ष असतील. 4 वर्ष. आता दातात मध्ये किती? 64 बैल. 64. काय ज्या वेळेस खरेदी केला त्यावेळेस काय बघितलं होतं घेताना वगैरे? काय घेताना आम्ही त्यांच्याकडून पहिले आम्ही आणला, उतरवला, 25-30 शर्ती केल्या, नंतर आम्ही विकतच घेतला डायरेक्ट. थोडक्यात असाच आणला होता, आणला होता पलवाला दिलता आम्हाला. आम्ही त्यांच्याकडे पैरा मागितला होता, ते बोलतात असा असा बैल आहे आपला, तुम्ही घेऊन या. मग आम्ही आणला बैल. कसं नियोजन वगैरे कसं करता? काय नियोजन आपली सर्व मुलंच करतात. आता बिनजोडला तर बादल चांगलाच पळतोय, तर 3 फेऱ्यात घाटावरती वगैरे कसं नियोजन असणार आहे? काय 3 फेऱ्यात आम्ही माग नेला होता, त्यांनी वडकीचा बैजा गटाला मारला होता, आता बैल 4-5 दिवसात घाटावर जाईल. वरती चांगल्या नियोजनात पळल बैल. एकदाच नेला होता तिकडे 3 फेऱ्यात? एकदाच नेला होता आपण 26 जानेवारीला. त्याच्यानंतर नाही नेलेला? नाही नेला, आता जाईल 4-5 दिवसात बैल. अजून किती बैल आहेत घरी याच्या बरोबर? घरी आहेत अजून 4 बैल आहेत घरी, वासर आहेत ती छोटी, ट्रेनिंग चालू आहे त्यांना. आणि तुमचा नात किती जुना आहे काय सांगशाल? आमचा नात आहे 6-7 वर्षाचा असेल. बैल घेऊन आम्ही आता 2 वर्ष आम्ही स्वतःची बैल घेतली, नाही तर आम्ही दुसऱ्यांच्या मागे जायचो बघायला. म्हणजे थोडक्यात बंदी उठल्यापासून? बंदी उठल्यापासून. याच्या आधी कोणती कोणती बैल होती काय? नाही हेच आपली बैल आता, योदाला, शक्ती, रायफल, रायडर, पिस्टन, रुबाब अशी आहेत 4-5 बैल आहेत आपली. तर शक्ती कुठं असतो काय? शक्ती घाटावर आहे, तो तिकडे 3 फेऱ्यातच पळतो. त्याची इकडे बिनजोडला वगैरे कधी आणला होता काय? नाही आता 2 महिन्याने त्याला घाटावर पाठवून. म्हणजे आधी इथं बिनजोडलाच पळत होता? हा बिनजोडलाच पळत होता. घाटावरती नियोजन वगैरे कोण पाहत काय? सागर कालबोर अर्पलवाडी त्यांच्याकडे असते. हा त्यांच्याकडे असतो. काय सांगशाल नियोजनाबद्दल त्यांच्या? बाकी चल आता गाडीचा मोठ आला. काय बोलते दादा, काय सांगशाल बादल बद्दल? बादल आमचे सगळ्या गावकऱ्यांचे आणि आमच्या ग्रुपची, बादल ग्रुपची पूर्ण हाऊस पूर्ण केले बादलने. जेवढं सांगू तेवढं कमीच बादल बद्दल. तुमची तुम्हाला आवडलेली एखादी बादलची शर्यत वगैरे सांग. बादलची शर्यत ही आमची प्रत्येक शर्यतच आम्हाला बादलची आवडते. अशी कुठली शर्यत नाही बादलची आवडली नाही, प्रत्येक शर्यती बादलनी टाकाटाकीचीच केलेली. त्याच्यामुळे प्रत्येक शर्यती बादलची आवडलेली आहे. थोडक्यात गुलालाचा बादशाह म्हणायचं. गुलालाचा बादशाह. ठीक आहे, शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद.